बघू शकता. मिस्टेक खूप मोठी आहे, ते तुम्ही नका करू नये. तुम्ही या एवढ्या मोठ्या खर्चात तुम्ही पडू शकता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि होप, आशा करतो की तुम्ही सगळे चांगले असाल. पटकन रेडी होतो आणि भेटतो तुम्हाला. फायनली झालो आहे मी रेडी आणि खूप उशीर झालेला आहे, लवकर निघावं लागेल. सो निघूया लवकर. पॉवर बँक आणि सर्व्हिस बुक. फायनली पोचलो आहे आपलं डेस्टिनेशन जी होती तिथं. काय फक्त आपलं 2-3 किलोमीटर घ्यायची आहे फक्त. आता 3 किलोमीटर अंतर आहे. सो फायनली पोचलो आहे शोरूमला. पण लंच ब्रेक चालला आहे त्यांचा, त्यामुळे थांबावं लागेल एक तास तरी. अर्धा असतं कसं पण थांबावं लागेल. ही आपली बगीरा नो पार्किंग उभी. हे बंद झालेलं आहे लंच ब्रेकमुळे. आणि मी जेव्हा घरून सर्व्हिस बुक ठेवलं तेव्हा तुम्हाला कळून गेलं असेल, पण मी बोलतो बोलतो थोडं पूर्ण शब्दाने बोललो. पण मला असं वाटलं तुम्हाला कळलं असेल, पण सस्पेन्स राहिलं नाही असं वाटतं आता. सो आलो आता सर्व्हिसिंग करायला. सेकंड सर्व्हिस होती आज. सो आता वेट करतो आणि बघतो. चहा बी भेटली तर चहा घ्यायला जातो. एक तासाचा टाइमपास करायचा आहे, मग सर्व्हिसिंगला काय वेळ लागतो काय समजेल. ठीक आहे, भेटतो थोड्या वेळात. घरी आणि पावसामुळे काही शूट नाही करता आला. आणि त्या आतमध्ये मी शूट करत होतो, पण ते बोलले की शूट न करू, काही असेल त्यांची प्रायव्हसी पॉलिसी ते मला नाही माहीत. पण मी शूट करत होतो, ते म्हणे की शूट नका करू मध्ये असं. आणि नंतर बाहेर आलं ते यार्डमध्ये पण शूट नाही करता आली, कारण की पाऊस खूप जोरात चालू होता. घरी आलो, फ्रेश झालो. आता थोडंफार काहीतरी बघतो, भूक लागली, सकाळचं काही खाल्लं नव्हतं. आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि कॉलेजच्या असाइनमेंट पण लिहायचे, अजून ते राहिलेत लिहायचे, ते पण लिहावं लागेल. आणि अजून कळलं सोन पुढच्या वेळामध्ये. ठीक आहे, भेटतो थोड्या वेळात. 1 hour later. आणि आज मिस्टेकमुळे, खूप मोठी चुकीमुळे खर्च खूप मोठा झाला या सर्व्हिसिंगचा. तुम्ही बघू शकता मिस्टेक खूप मोठी आहे, ते तुम्ही नका करू नये. तुम्ही या एवढ्या मोठ्या खर्चात तुम्ही पडू शकता. सो बी अलर्ट. जे मिस्टेक अशी होती की तो गाडी जास्त किलोमीटर फिरलं नसल्यामुळे चार्जेस हा 0 लागला आहे. काय बोला तुला ए पहिले क्या. सो ते म्हटलं की जास्त किलोमीटर काही फिरलं नाही, त्यामुळे काही चेंज होणार, जनरल चेकअप होईल आणि जाऊ शकता. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळ. आता वाजले रात्रीचे 11:30 काहीतरी. आणि सकाळून परत लवकर उठून बाहेर गावी जायचं आहे. सो या ब्लॉगला इथे एंड करतो मी. आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. तिथे ती खाली ना एक आयकॉन असेल रेड कलरचं, त्याला दाबा एकदम. आणि ते बेलला पण क्लिक करा. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांचीसुद्धा. भेटो नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय.
आणि सकाळी निघायचं आहे. तुम्हाला लवकरच कळेल की परत पुढे चाललंय आता.